फिक्टिव है क्या हुक्कू? अरे परशुराम, ये परशुराम मैं मिस्टर डॉन बाड़ा साहेब मास्तुरे तुमचे 70 रुपये वारले. उगी आता पेटीच खराब केला तू काय करणार? ह्या संवादांशिवाय मराठी पिक्चरचा प्रवाह खळखळता राहिला नसता. अशोक सराफ हे नाव घेतलं की त्यांची सगळी पात्र आपल्या डोळ्यासमोर जिवंत होतात. याच वर्षी त्यांनी वयाची 75 पूर्ण केली आणि या 75 वर्षांमधील 50 वर्ष ते आपल्या सर्वांचं मनोरंजन करत आहेत. त्यांचा विनोद हा त्यांच्या एवढाच तरुण आहे. आज या मंचावरून या चिरतरुण विनोदाचा सन्मान करूया. आणि मी विनंती करतो माझ्या मित्राला, अशोका प्लीज ये. हा सन्मान द्यायला मी मंचावर आमंत्रित करतो ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ आणि सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांना. मला नक्की आज कळत नाही की सन्मान कोणाचा होतोय. त्यांचा होतोय का मला इथं बोलून त्यांचा सन्मान करताना माझा सन्मान होतोय हेच मला माहिती. आणि खरं म्हणजे अशोक मामांना लहानपणापासून पाहताना म्हणजे त्यांनी एवढं आनंद आम्हाला दिला आहे. आपण आहात, महेश जी आहेत, तुमच्या सर्वांचे चित्रपट पाहूनच कुठेतरी आम्हाला वाटायचं की खरंच बिग स्क्रीन एंटरटेनमेंट काय असतं ते तुम्हा तिघांना पाहूनच आम्ही शिकलो. आणि पहिल्यांदा जेव्हा वेड हा चित्रपट मी डिरेक्ट करत असताना मला कुठेतरी वाटलं की एक रोल आहे, अशोक मामांना आपण विचारूया का. माझी तशी तेवढी ओळख नव्हती पण तरी प्रयत्न करून मी त्यांना फोन केला आणि त्यावेळेस ते म्हणाले मला की तू डिरेक्ट करतोयस? मी म्हणलं हो, मग मी करतोय, मला काही ऐकायचं नाही आहे, मी चित्रपट करतोय. माझं नशीब चांगलं आहे, चित्रपट चांगला असेल नसेल ती गोष्ट वेगळी, पण माझं नशीब नक्की चांगलं की अशोक मामांनी या चित्रपटात काम केलं. निवेदिता, माझी इच्छा आहे फक्त अभिनंदन कर नवऱ्याचं. क्वचित होतं असं कधी कधी, तर त्यामुळे एकदा अभिनंदन कर. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला आयतं घबाड मिळालं. आणि काहीतरी गेल्या जन्मी पुण्य केलं होतं नक्कीच की मला अशोक सारखा नवरा मिळाला. आणि थँक्यू सो मच. एकच वाक्य दोनदा बोलल्यामुळे मी जरा डाऊटमध्ये. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार, कारण तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि सतत काम करणं हीच त्याची ऊर्जा आहे आणि हीच त्याची स्फूर्ती आहे. आणि तुम्ही सगळे आमच्यासाठी मुलांसारखेच आहात. प्रवाह वाहिनीचे खरंच खूप खूप आभार की आज अशोकला तुम्ही इथे त्याचा सन्मान केला. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. खरं म्हणजे या सगळ्यांचा हात आहे, माझं एकट्याचं काही नाही आहे. खरं म्हणजे मी याच्याबरोबर 14 पिक्चर केले मराठी. त्या प्रत्येक पिक्चरमध्ये माझी कॅरेक्टर कशी पॉवरफुल होईल हे स्वतःची कॅरेक्टरपेक्षा त्यांनी त्याच्याकडे जास्त लक्ष दिले. कारण असं जनरली होत नाही. असं जर एखादा नट डायरेक्टर असेल तर असं होत नाही, तर याच्याकडून असं झालं. आणि त्यानंतर इतक्या वर्षानंतर यांच्याकडूनही तसंच झालेलं आहे. ओ वा वा. यांच्याकडे जवळजवळ
5-6 पिक्चर केले असतील. यांच्यासारखे जे हात लागले, यांच्यासारख्यांची मैत्री, म्हणजे मैत्रीच म्हणेन मी ती, ती मिळाली, ही खरोखर माझ्या करिअरला कितीतरी उपयोगी पडलं. आणि त्यातून मी हळूहळू हे लोक सगळे मला घडवणारेच आहेत, मी स्वतः कोणी नाही. काय अनुभव असतात ते शब्दातून मांडायचे असतात, आणि काय अनुभव असतात ते अनुभवायचे असतात. आमची पिढी प्रचंड लकी आहे की तुम्ही आम्हाला इथे उभं करताय आणि असं ज्ञान अजाणतेपणे देता आणि आम्ही घेतोय. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला सगळ्यांना सामील करून घेताय. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन अशोक तुमचं. मान्यवरांचे धन्यवाद, आणि कृपया आपण आसनस्थ ही विनंती.